प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत राजा आदिराज श्रीमंत योगी श्री श्री बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय। मी आज तुम्हाला शिवजयंती विषयी काही दोन चार शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाते, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाते, काळ जात राहती आमच्या रक्तात वाहती राजे, काळ जात राहती आमच्या रक्तात वाहती राजे। तुफान गरजतो आगो होतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आगो होतो वाघ मराठी माझा, सन्मान झाकतो जान झोकतो तुफान मातीचा राजा। वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर्श शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण। ताजमहालच प्रेमाची निशाणी आहे, ताजमहालच प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ले का सिंहाची कहाणी आहे, का सिंहाची कहाणी आहे। 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली, मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षांच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल। चिंच्या भिंतीला आम्ही जगातील कच्छरे मानतो, तर मग हे काय आहे? अरे नुसतं अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा। ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करते की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते, पण मला असे वाटते अहो खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करावे, कारण हे नाव घेताच अंगावरती शहरे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते। कोणी विचारले तर कॉल अटॅक करू सांगा मराठे, मराठी या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब, 12 महिने 11 खेळाडू 10 बोटे 9 ग्रह 8 दिशा 7 अक्षर 6 संवेदना 5 महासागर 4 वे 3 ऋतू 2 डोळे आणि फक्त 1 शुभा मराठा वन मॅन शेन, एकच राजे शिवराय माझे। सूर्यनारायण जर गोले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता, जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मलेच नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता। हे हिंदू प्रभू शिवाजी राजा बाण पर पगडी जब शिवाजी महाराज तयार होते, उठा कर तलवार जब घोड़े पर सवार होते, तब झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते। इसवी सन 1660 मध्ये महाराजांचे 7 मराठे लढले, आदिलशहाचे 1500 माणसांबरोबर, त्या 7 युद्धांची नावे विसाजी बल्लार, दिपूजी दाऊतराव, विठ्ठल पिलाजी अद्रे, कृष्णाजी भास्कर, विठोजी शिंदे, सिद्धिलाल, सरनबत कुर्तजी उर्फ प्रतापराव गुजर। वेडात मराठे वीर दौडले सात, या वीरांना माझा मानाचा मुजरा मानाचा मिजरा। मित्रांनो शाहिस्त खानला डायरी ने सभे होते, त्याच्या डायरीचं नाव शाहिस्त खान बुर्जी असे। या खानाने शिवरायन केला अहल्याचा प्रसंग नमूद केला आहे, तो असा लिहितो की शिवराय आले तसे तुफान वारे सारखे लाल महालातून निघून गेले। काही वेळाने गोंधळ थांबला, शाहिस्त खानाची एक बहीण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली भाईजान मेरी बेटी लापत आहे, मेरी बेटी लापत आहे भाईजान। त्यावेळी आपली बोट छाटली, शाहिस्त खान अस्मित हास्य करत म्हणाला शिवाजीची माणसं तिला पळवणारच नाही, आणि जरी त्यांनी पळवले असेल तर बेफिक्र राहा, कारण तो शिवाजी आपल्या पोटच्या लेकी सारखी काळजी घेईल। अरे कोणता हा विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर। मित्रांनो ही गोष्ट सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण आज संबंध भारतीय समाजाला शिवराय सारख्या चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे। अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती, नंतर ती सापडली। शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा, अमेरिकेच्या पोस्टर विद्यापीठात शिवाजी मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्कांचा पेपर घेतला जातो, पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो। अनेक देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभिमानाने शिकवतात, पण आमचं दुर्दैव आमच्याकडे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचाच प्रयत्न केला जातो। अरे गर्व असेल शिवाजी महाराजांच्या भूमी जन्म घेण्याचा तर त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर घ्या। अरे शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर शिवाजी महाराजांचा तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान। शिवाजी महाराजांचा आरमारचा प्रमुख कोण होता? दौलत खान। शिवाजी महाराजांचा घोडदलाचा प्रमुख कोण होता? सिद्धी हिलाल। शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काजी हैदर आणि शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेले मदारी मित्र। शिवाजी महाराजांचे त्या काळातले एकमेव चित्र उपलब्ध आहे, त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद। आणि शिवाजी महाराजांना अफजल खानाचा वध करण्यासाठी नीट ऐका बर का, अफजल खानाचा वध करण्यासाठी वाघ नक्की पाठवून देणारा उस्तमे जवान हाही मुसलमान। जर एवढे मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात शकतात तर शिवाजी महाराज मुसलमानांचे विरुद्ध कसे शकतात का? अरे शिवाजी महाराजांचे 11 बॉडीगार्ड होते, त्यापैकी 10 मुसलमान होते। शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाडली नाही किंवा एकही कुराण जाई नाही याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे। रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले। महाराजांनी मंत्र्यांना विचारले जगदीश्वराचे मंदिर तर बांधले हो, पण माझ्या मुसलमान
जागा दाखवा. महाराजांनी आपल्या राजवाडी समोरील जागा दाखवली आणि तिथे मस्जिद बांधून घेतली. हा इतिहास आपल्या देशात का सांगितलं जात नाही? हा इतिहास सामाजिक पुढे गेला तर सामाजिक दोरी निश्चितच नाही. अफजल खानाला मारल्यानंतर महाराज प्रताप गडावर गेले. जिजाऊंनी विचारले अफजल खानाचे काय झाले? महाराज उत्तरले महासाहेब अफजल खान मारला गेला. जिजाऊंनी विचारले त्याचे प्रेत कुठे आहे? महाराज उत्तरले प्रतापगडाच्या पायथ्याशी. नंतर काय म्हणले असतील हो जिजाऊ? शिवबा अफजल खान जिवंत असेपर्यंत त्याच्याशी वैर होती. अफजल खान संपला आता वैरही संपली. तुझ्या राज्यात कोणी प्रेताला खोलल्या कुत्र्याने तोडावे हे शोभणार नाही. त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर आणि तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून ते स्मारक बांध. शिवरायांनी अफजल खानाच्या प्रेताच्या प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले आणि त्याने त्याची कबर बांधली. 16 शतकात शिवनेरीवर एक कार चमकला. जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला आणि पुढे हाच सिंह रायतेचा वारी झाला ज्याच्या हातून महाराष्ट्र घडला. कृपया करून माझ्या राजाचा इतिहास लोकांसमोर आणून त्याला दाखवा की माझा राजा कुठल्याही जाती किंवा धर्माविरुद्ध नसून तो फक्त अन्यायाविरुद्ध होता हे लक्षात घ्या. शेवटी जात आता एकच सांगून जाईल. शिवाशिवाय किंमत नाही, शंभू शिवाय हिंमत नाही. नीट ऐका बर का. शिवाशिवाय किंमत नाही, शंभू शिवाय हिंमत नाही, भगव्याशिवाय नमत नाही आणि शिवराय सोडून दुसरं कोणासमोर झुकत नाही. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.